नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उत्तप्पा रेसिपी पाहणार आहोत. ही उत्तप्पा रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट उत्तप्पा कसा बनवायचा ते मी सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे आपण हा उत्तप्पा बनवत असताना पीठ आंबवून घेतलेलं नाही आहे, तांदूळ भिजत घातलेले नाही आहेत, त्याचबरोबर यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही आहे. अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली ही उत्तप्पाची रेसिपी आहे. बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला अप्रतिम अशी होते. उत्तप्पा बनवण्यासाठी रेशनच्या तांदळाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे. पीठ चांगलं चाळून घ्यायचं, त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे रवा घालायचा आहे. रवा व्यवस्थित पिठामध्ये मिसळून घ्यायचा आणि रवा छान घातल्यामुळे उत्तप्प्याला जाळी छान पडते. पाणी अंदाजानुसार मी इथे घातलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. सध्या मी 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे. गाठी होऊ द्यायच्या नाही, अगदी मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये एकही गाठ होत नाही आणि खूप छान असा उत्तप्पासुद्धा आपला तयार होतो. आपण हे पीठ जराही भिजवणार नाही आहोत. इन्स्टंट उत्तप्पा असल्यामुळे अगदी झटपट सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी वेगळी रेसिपी आणि नाश्त्यासाठी वेगळी रेसिपी करण्याची गरज नाही. ही रेसिपी अतिशय उत्तम असा पर्याय आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. टोमॅटोसुद्धा अतिशय बारीक चिरून घातलेला आहे आणि मध्यम आकाराचा कांदासुद्धा बारीक चिरून घातलेला आहे. यामध्ये मी 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये अजून ॲड करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर गाजर आणि पत्ताकोबीसुद्धा यामध्ये घालू शकता. आता मी यामध्ये 1/2 लिंबूसुद्धा पिळलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. 1/2 लिंबू पिळल्यानंतर मी यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. सोडा किंवा इनो यामध्ये वापरायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला हे पीठ न भिजवतासुद्धा डोसा बनवता येतो. मिसळून घेतलेलं पीठ जे आहे उत्तप्पा बनवण्यासाठी तयार आहे. अगदी झटपट होणारा हा उत्तप्पा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आता उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे. तव्यावरती तेल ग्रीस करून घेतलं आणि कडकडीत तवा गरम केलेला होता आणि उत्तप्पा तव्यावरती सोडताना मीडियम आचेवर गॅस करायचा आणि मग उत्तप्पा तव्यावर सोडून घ्यायचा. अशा पद्धतीने हे बॅटर अशा पद्धतीने सोडून घ्यायचं. खूप जास्त स्प्रेड करायचं नाही, थोडंसं जाडसरच असा ठेवायचा असतो उत्तप्पा. तर साईडनं मी थोडं थोडं तेल याला लावलेलं आहे. ही रेसिपी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे. नक्कीच युनिकसुद्धा आहे आणि नवीनसुद्धा आहे. बरेच जण आपापल्या पद्धतीने रेसिपी बनवतात आणि उत्तप्प्याचे प्रकारसुद्धा खूप सारे आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल मी माझी उत्तप्प्याची रेसिपी अशी का बनवली, तर अगदी इन्स्टंट आहे, सोपी आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. झाकण ठेवून 2 मिनिट उत्तप्पा छान शिजवून घेतला. थोडंसं तेल ग्रीस करून मग तो पलटून घेतला आहे. आता बघा छान जाळी पडलेली आहे या बाजूला. आता उलटण्याने दाबून दाबून हा उत्तप्पा छान असा शेकून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी कुठेही कच्चा राहणार नाही यासाठी उलटण्याने दाबून हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. उत्तप्पा छान असा भाजून झाला की मग तो साईडला काढून घ्यायचा आहे. परत मी सेम पद्धतीने काही मिनी उत्तप्पे बनवून घेत आहे जे आपल्याला टिफिनसाठी मुलांसाठी देता येतील. एकाच मोठा तवा असल्यामुळे एकाच वेळी मी 4 उत्तप्पे बनवून घेते. अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये बनवती आहे म्हणजे मुलांनासुद्धा ते आवडतील आणि मुलं आवडीनं खातातसुद्धा अगदी छान त्यांना आवडतील अशी रेसिपी बनवली तर. म्हणून उत्तप्प्याचा आकार मी छोटा छोटा बनवती आहे. नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही याच बॅटरपासून मोठे मोठे उत्तप्पे थोडेसे करून घ्या आणि त्यानंतर लगेचच त्याच बॅटरपासून असे छोटे छोटे मिनी उत्तप्पेसुद्धा तुम्ही बनवून घ्या. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे, चवीला अप्रतिम अशी होते आणि उत्तप्पे खायचे कशासोबत, तर त्यासाठी चटणी मी अपलोड केलेली आहे. 2 दिवसापूर्वी चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे.
तर या आधीची चटणीची रेसिपी नक्की चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, चेक करा आणि रेसिपी पहा. तर ही चटणी जी ग्रीन तुम्हाला दिसत आहे ताटामध्ये ती काल बनवलेलीच आहे. तर हे उत्तप्पे तुम्ही या चटणीसोबत खाऊ शकता. मीडियम अशी तिखटाची मस्त चवीची अशी ही चटणी आहे आणि उत्तप्पेसुद्धा तयार आहे. गरमागरम उत्तप्पे नाश्त्यासाठी बनवा, त्याचबरोबर तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा हे उत्तप्पे छान आहेत. थोडेसे हलकेसे थंड झाले की मगच टिफिनमध्ये भरा, गरमागरम टिफिनमध्ये भरायचे नाहीत. त्याचबरोबर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली ही उत्तप्प्याची रेसिपी नक्की बनवा. कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईकही करा, कमेंटही करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन आहे, घंटीचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा. म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि माझ्या सगळ्या रेसिपी इझिली पाहता येतील. आणि या नाश्त्यासोबतच तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा खाऊ शकता. मस्त हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो. आणि त्याचबरोबर टिफिनमध्ये देखील थोडेसे बदाम, काजू आणि मनुके, म्हणजेच तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही देऊ शकता. आत्ता शाळा सुरू होणारच आहेत तर आपल्या चिमुकल्या बाळासाठी हा टिफिन नक्की बनवा. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.